खास किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण एक डिझर्ट बनवणार आहोत, पुडिंग, जे खूप छान लागतं चवीला। तर आपण आता जास्त बोलत बसण्यापेक्षा पटकन रेसिपी कडे जाऊ। चला तर बनवू पुडिंग। पुडिंगसाठी इथे मी अर्धा लिटर दूध हे दोनदा उकळून थंड करून घेतले, ज्याच्यावर छान मलाई जमा झालेली आहे। ती मलाई आपल्याला वापरायची आहे। आता त्यामध्ये आपण दोन अंडी फोडू। आता यामध्ये 8 टेबलस्पून साखर घालू। मी पुडिंगसाठी बन ब्रेड म्हणजे बन पाव जो असतो आपला तुटी फुटीचा, तो वापरणार आहे। तो साधारण गोडसर असतो म्हणून मी साखर इथे 8 टेबलस्पून घालते। तो पाव नसेल, तुम्ही जर पेटी पाव किंवा स्लाइसचा पाव जो वापरणार असाल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवा। आता ही अंडी आहेत ती दुधामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि साखरही विरघळून घेऊ। साखर पूर्ण विरघळली नाही तरी चालेल, कारण आपण हे एक तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, तेव्हा ती साखर त्याच्यात विरघळून जाईल। फक्त अंडी दुधात छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर केली आहे इथे मी, 2 बदाम, 2 काजू, 2 पिस्ता आणि 2 वेलचीच्या दाण्याची पूड, हे असं सर्व मी केलेलं आहे तयार, ह्याच्यात घालणार आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूटची पावडर घालायची असेल तर पावडर घातली तरी चालेल। त्यानंतर 8 ते 10 केशराच्या काड्या, 1 छान मिक्स करून घेऊ। हे मी बन ब्रेड वापरले तिथे तुटी फुटी वाले आपले। आता हे हातानेच सुरून दुधामध्ये टाकायचे आहेत आपल्याला। शक्यतो हातानेच करा, बरेच जण मिक्सरला फिरून पावडर करतात पण तसं जास्त छान नाही लागत, हाताने केल्यावर जास्त छान टेस्ट येते त्याला। शक्य तितका बारीक चुरा करून ह्याच्यात आपल्याला घालायचंय, पण एक एक थोडं थोडं करून घालायचंय आणि आपली दुधाची जी कन्सिस्टन्सी आहे ती चेक करत राहायची। इथे आपल्याला एकदम पातळही नाही ठेवायचं आणि एकदम घट्टही बनवायचं नाही। घट्ट जर बनवलं हे तर आपल्या पुडिंगचा घास बसेल, ते मऊ लुसलुशीत होणार नाही। त्यासाठी ते मी थोडं थोडं करून टाकते आणि चेक करते। अशा प्रकारे अर्धा लिटरला हे तिन्ही पाव लागतात म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे। जरे पुडिंग हे मस्त सॉफ्ट होत पण तरी बराच वेळ काय होतं, पावाची साईजही छोटी मोठी असते, त्यामुळे प्रत्येक वेळेस तपासून घ्यावं लागतं की जास्त घट्ट नाही ना झालंय पुडिंगचं आपलं प्रमाण। अशा प्रकारे तिन्ही बन ब्रेड आपल्याला या पुडिंगच्या सामानासाठी लागले आहेत। आता आपण हे झाकण देऊन फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, जरे ते आणखीन सॉफ्ट होईल, पाव आणि दूध हे छान मिक्सअप होईल, साखर विरघळेल। साधारण 1 तास ठेवूया। त्यानंतर साधारण कोटिंगचा तवा पॅन वापरायचा इथे, म्हणजे पुडिंग चिटकत नाही, आणि त्याच्यात 1 टेबलस्पून तूप घालायचंय। आणि आता आपलं जे फ्रीज मध्ये ठेवलं होतं आपलं मिश्रण पुडिंगचं, ते हळूहळू करून या पॅन मध्ये घालू।
पॅन छान तापला की मग घाला त्याच्यामध्ये आपलं पुडिंगचं मिश्रण. अगदी हळूहळू करून घालायचंय. मिल्कमेड कसं असतं माहितीये ना तुम्हाला, तशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पुडिंगच्या या मिश्रणाची. म्हणजे अगदी दूध पण दिसलं नाही पाहिजे आणि एकदम अगदी घट्ट पण नाही झालं पाहिजे. आता याची छान लेवल करू आपण. त्याच्यावर झाकण देऊ आणि मध्यम आचेवरती एक 12 मिनिटांसाठी शिजायला ठेवू. बघा 12 मिनिटं झाली आहे. हे कसं चेक करायचं दाखवते. हा वरचा भाग हा सुकतो साधारण. परत आपला एखादा चमचा घ्यायचा, कॉर्नरला लावायचा, तिथे आपलं अंड्याचा पोळा वगैरे कसा असा तयार होतो तेव्हा कसं छान अशी पापुद्री येते तसं असं दिसलं पाहिजे. म्हणजे आपलं पुडिंग हे खालनं शिजलंय. आता आपण इथे गॅस बंद करू आणि झाकण देऊन एक 2 मिनिटं साधारण हे असंच ठेवू. 2 मिनिटांनंतर हे गॅसवरनं खाली ठेवून झाकण काढून ते थंड करायला ठेवू. आता आपल्याला हे उलटं करायचंय. त्यासाठी इथे मी एक प्लेन डिश घेतले ज्याला कडा नाहीये. ही डिश आपण ह्या पॅनवर ठेवायची उलटी. दाखवते मी तुम्हाला. असा पॅन हा उलटा करायचा. पूर्ण थंड झाल्यावर केल्यामुळे पॅनला अजिबात पुडिंग चिटकत नाही, सहज निघून जात. ते कसं मस्त दिसतंय ना. आता पुन्हा आपण तोच पॅन गरम करायचा आहे आणि 1 टेबलस्पून तूप वापरायचं इथे आपल्याला. फक्त आता तूप पूर्ण विरघळून द्या. आणि आता हे असं अलगद आपल्याला ते सोडायचंय. अजिबात घाई करायची नाहीये. अगदी अलगद हाताने सरकवत सरकवत ते पॅनमध्ये न्यायचंय. म्हणजे बाहेर पडणार नाही. मस्त. ऍक्च्युली हे जमलं तर आपल्याला काहीच प्रश्न नाही. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा पुडिंग बनवलेलं तेव्हा माझं प्रमाण फिसकटलं होतं. म्हणजे पाव कमी पडला होता आणि दूध जास्त झालं होतं. दुसऱ्यांदाही असंच काहीतरी झालं. पण तिसऱ्यांदा मी परफेक्ट पुडिंग बनवलं त्यामुळे प्रॅक्टिस लागते. हे बघा मस्त झालंय ना आपलं पुडिंग तयार. 8 मिनिटं ठेवलं होतं मी इथे मध्यम आचेवर. मस्त फुललंय सुद्धा ते. आता आपण इथे गॅस बंद करू. आणि कोणाला गरम पुडिंग आवडत असेल तर गरम पुडिंग सर्व्ह करा. कोणाला फ्रीज मध्ये ठेवून थंड खायला आवडत असेल तर थंड खा. पण हे पुडिंग शक्यतो गरम गरमच जास्त छान लागतं. तर नक्की करून बघा पुडिंग. आणि आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.